बांगलादेशातील अराजकतेचा फटका हिंगोली जिल्ह्यातील अर्थकारणालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या एकूण हळद उत्पादनापैकी जवळपास 25-30% हळद बांगलादेश मार्गे इतर देशांत निर्यात होत असते. ही निर्यात आता ठप्प झाली आहे. 7 ऑगस्ट रोजी क्विंटल मागे जवळपास 1000 रुपयांची घसरण झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. बांगलादेशातील परिस्थिती अशीच कायम राहिल्यास याचा थेट परिणाम अर्थकारणावर होणार आहे अशी भीतीही येथील व्यापारी व्यक्त करतात. चालू आर्थिक वर्षात किसान क्रेडिट कार्डच्या आधारे कृषी आणि संबंधित कामासाठी 3 लाख रुपयांचं अल्प कालावधीचं कर्ज देण्यात येत आहे. त्यावरील व्याज सवलत योजना सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. हे कर्ज आपत्कालीन कालावधीसाठी आहे. या योजनेत सवलतीच्या व्याजदरात म्हणजेच 7% दराने कर्ज देण्यात येत आहे. कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व्याजासाठी 3% वार्षिक अतिरिक्त आर्थिक मदत करते. म्हणजेच या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये शेतकऱ्यांना 4% दराने कर्ज देण्यात येणार आहे. पण ते मुदतीत फेडण्याची अट शेतकऱ्यांना पाळावी लागणार आहे. कृषी कर्ज हे शेती, पशुपालन, दूध डेअरी, मत्स्यपालन, मधमाशी पालन यासाठी या कर्जाचा वापर करता येईल. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत व्याज सवलतीचा फायदा पीक कापणीनंतर 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. राज्यात सध्या चांगला पाऊस होत असल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या उरकून घेतल्यात. कापूस, सोयाबीन क्षेत्रांवर पेरण्या झाल्या असून पिके बहरत आहेत. पिकांवर फवारण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यासाठी आता बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना 14 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया आधारित पिकांना चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 सुरू आहे. यासाठी सरकारने शेतकऱ्यांना चालू वर्षासाठी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्ज मुदत वाढवली आहे. शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत आणि योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलंय. राज्यातील जिल्ह्यांमध्ये 2022-23 पासून दुसऱ्या टप्प्यात राबवण्यात येत असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून पहिल्याच वर्षी 4000 शेतकरी गटांनी त्यांची 2,01,555 हेक्टर जमीन सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात येणाऱ्या पिकांच्या लागवडीखाली आणली आहे. 2022-23 ते 2027-28 या कालावधीत राज्यातील 25 लाख हेक्टर शेतजमीन पूर्णतः नैसर्गिक आणि सेंद्रिय पीक लागवडीखाली आणण्याचं उद्दिष्ट बाळगण्यात आलं असून आतापर्यंत 12 लाख शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी केल्या. तर पहिल्या वर्षी 2 लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतजमीन प्रत्यक्ष सेंद्रिय पीक लागवडीखाली आली आहे. ही क्षेत्र 2027-28 पर्यंत 25 लाख हेक्टर पर्यंत पोहोचण्याचा शासनाचा निर्धार असल्याची माहिती मिशनच्या प्रकल्प संचालकांनी दिली आहे. सद्यपरिस्थितीत वातावरण बदलामुळे शेतीमध्ये आर्थिक गणित लावताना शेतकऱ्यांची तारांबळ उडते. अशा परिस्थितीत शेतीला सोन्याचे दिवस आणायचे असतील तर देशी गोवंश संवर्धनातून ते शक्य असल्याचं मत परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर नितीन मार्केडे यांनी मांडलंय. जालन्याच्या खरपुडी येथील कृषी विज्ञान मंडळाच्या 324व्या मासिक चर्चा सत्रात उपस्थित शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करताना बोलत होते. देशी गोवंश संवर्धनामुळे शेतामध्ये पिकांना नैसर्गिकरित्या मातीमधून विविध अन्न घटक सुलभतेने उपलब्ध होऊन सदृढ मातीतून सदृढ पिके मिळतील अशी माहिती डॉक्टर मार्कंडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी कृषीरत्न विजय बोराडे, जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अधिकारी आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नजीक असलेल्या सुकळी इथे मनोहर शिवराम वानखेडे हे शेतकरी गेल्या काही वर्षांपासून उत्तम प्रकारे रेशीम शेती करतात. विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी त्यांना काल रेशीम शेतीस भेट देऊन पाहणी केली आहे. या शेतकऱ्याने 1 एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली आहे. प्रत्येक वर्षी ते रेशीम कोशाच्या 1-4 बॅच घेतात. यातून वर्षाला साधारणपणे 2,50,000 रुपयांचं उत्पन्न होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. गेले काही दिवस सतत पाऊस होत असल्याने लगतच्या नाल्याला पूर येऊन निषाद काटपिलवार आणि रंजना काटपिलवार तसेच रियाज शेख यांच्या शेतपिकांचं नुकसान झालं होतं. या पिकांची पाहणी करत आयुक्तांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. यावेळी उपायुक्त श्यामकांत म्हस्के, जिल्हाधिकारी पंकज आशिया हे देखील उपस्थित होते. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने या भागातील प्रमुख पीक असलेल्या भाताच्या लागणीला वेग आलाय.
तालुक्यात सर्वत्र लागणीपूर्व मशागत आणि भाताच्या लागवडीची लगबग पाहायला मिळते. आधी पाऊस थांबल्याने यंदा भात लागवड होते की नाही अशी चिंता शेतकऱ्याला सतावत होती. मात्र मागील आठवड्यापासून पावसाने कृपा केल्याने बळीराजा आनंदल्याचं चित्र सुरगाण्यात पाहायला मिळत आहे. द्राक्षबागेत सतत येणाऱ्या तण गवत काढण्यासाठी लागणारी मजुरी परवडत नसल्यामुळे वांगी येथील शेतकरी तुकाराम नागू माळी यांनी ट्रॅक्टरवर चालणारं तण काढणारं यंत्र बनवलंय. शेतीत कोणतंही पीक चांगल्या प्रकारे घ्यायचं असेल तर शेतीत उगवून येणाऱ्या तणाचा नायनाट करणं प्रथम गरजेचं आहे. यासाठी शेतकऱ्याचा सर्वात जास्त पैसा खर्च होतोय. या मजुरांच्या मजुरीच्या पैशामुळे वैतागलेल्या शेतकरी तुकाराम माळी यांनी 3 वर्षांच्या प्रयत्नाने ट्रॅक्टरवर चालणारे गवत कापणारे मशीन तयार केलंय.